गडहिंग्लज तालुक्यातील नूल इथल्या वादग्रस्त क्रशर संदर्भात लढा सुरू आहे. बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या क्रशरवर बंदी घालावी यासाठी लोकसभा निवडणुकीत नूल ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. त्यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर कारवाई करण्याचं आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिलं होतं. त्यानुसार संबंधित क्रशर आणि बेकायदेशीर उत्खनन परिसराची प्रांताधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यावेळी कृती समितीतील सदस्यांनी म्हणणं मांडलं. गडहिंग्लज तालुक्यातील नूल इथल्या वादग्रस्त क्रशर संदर्भात लढा सुरू आहे. आंदोलन मोर्चा काढूनही या विरोधात कारवाई होत नाही म्हणून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र लोकसभा निवडणूक झाल्यावर या प्रश्नी तोडगा काढण्याचं आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिलं होतं. त्यानंतर आंदोलन स्थगित केलं. त्यानुसार प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी बेकायदेशीर उत्खनन परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कृती समितीतील शेतकरी वसंत माने, सागर शिंदे यांनी आपली कैफियत मांडली. घरं आणि शेती या खाणीच्या जवळच असून त्यातून होणारा त्रास नागरिकांनी विषद केला. तसंच क्रशर शेजारील गायरान जमीन, रस्ता याची पाहणी करण्यात आली. वादग्रस्त 999 आणि 983 मधील गायरान हद्दीचा विषय ऐकून घेतला. या संदर्भात योग्य ती बाजू अहवालामध्ये मांडली जाईल असं आश्वासन प्रांताधिकारी माने यांनी दिलं. मंडलाधिकारी प्रवीण कदम, उपसरपंच प्रवीण शिंदे, रणजित यादव, कृती समितीचे सदस्य महेश कदम, कुमार देसाई, डॉक्टर दिलीपराव मांजरेकर, सुनील नांगरे, पंकज खानापुरे, सागर शिंदे, तमन्ना चौगुले, भीमगोंड देसाई यांची यावेळी उपस्थिती होती.